संपूर्ण भारतवर्ष साजरा करत आहे. आज आपण या ठिकाणी सर्वजण या भारत मातेचे सुपुत्र, या देशाचा एक गौरवशाली इतिहास आणि आपल्याला लाभलेलं हे ऐतिहासिक असं स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्य दिनाचं या 75 वर्षाचं औचित्याच्या निमित्तानं सर्वजण या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. सर्वप्रथम या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वात हार्दिक शुभेच्छा देतो. आज देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक अतिशय आनंदाचा क्षण आज या ठिकाणी पार पडत आहे. संपूर्ण भारतामध्ये गेले 3 दिवस हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत असेल किंवा उत्स्फूर्तपणे असेल, लोकांनी रस्त्यावरती येऊन प्रथमच स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा केलाय. आज सर्वांच्या रोमारोमांमध्ये एक राष्ट्राभिमान आज आपल्याला उठवून पसरलेला दिसतोय. मित्रांनो, हाच राष्ट्राभिमान या देशाला या देशाला तिसरी महासत्ता बसण्यापासून वाचवणार नाही. आज समोर दिसले सर्व युवक बंधू, या उद्याचे भारताचे एक नागरिक, एक बलशाली नागरिक बनला पाहिजे. जर व्यक्तीपासून कुटुंब, कुटुंबापासून समाज आणि समाजापासून राष्ट्र बनत असतं, मग यासाठी एक प्रत्येक नागरिक हा सजग, सुजाग, बलवान आणि एक वैचारिक या देशाचं जडणघडणीमध्ये हातभार लावणारा नागरिक बनला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं आज या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं एक युवा शक्ती ज्या पद्धतीनं उत्तुंबन वाहत आहे, उसळून वाहत आहे, त्या पद्धतीनं पाहिलं तर निश्चितपणे आपण म्हणतो की जगामध्ये सगळ्यात युवक असलेला देश कोणता असेल तर तो भारत आहे. सगळ्यात जास्त यंग जनरेशन असलेला हा तरुण देश हा भारत आहे, हे फार मोठं अभिमानाची आपल्याला गोष्ट आहे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आज आपल्या देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्व युवकांनी जनजागरण होण्याच्या दृष्टीनं आणि देशप्रेम वाढण्याच्या दृष्टीनं आज जी बाईक रॅली काढली, त्या बाईक रॅलीमध्ये आपण सर्व युवक सहभागी झाला आणि आपलं देशप्रेम आपण दाखवलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं प्रथमता अधिक आभार आणि अभिनंदन करतो. आताच माननीय राजनसिंह यादवनी जे वक्तव्य केलं की प्रत्येक देशाची सुरुवात ही कुटुंबापासून होते आणि कुटुंबाच्या प्रगतीपासूनच देशाची प्रगती होते. आजच्या या महागाईच्या काळात जगामध्ये सुद्धा महागाई आहे, भारतात सुद्धा महागाई आहे, पण आजच एक आर्थिक सर्वे आला, त्यामध्ये भारताची प्रगती आपल्या सर्व युवकांच्यामुळे दरवर्षी 7% जाईल आणि जगामध्ये जे ग्रोथ होईल त्यामध्ये भारताचा 20% सहभाग असेल आणि आशिया खंडामध्ये 22% ग्रोथ भारताचा असेल असं आज एका फायनान्स कंपनीने सांगितलेलं आहे. कारण त्याचं कारणच असं आहे, कारण आपण सर्व युवकांनी यापुढं अशाच पद्धतीनं देशाच्या परिसरात काम केलं तर नक्कीच ही प्रगती साध्य होईल. हा जो राष्ट्रीय सण साजरा करण्याचा उद्देश जो आहे, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या शिरवीरांनी आपले बलिदान दिलं त्यांचं स्मरण करणं, त्यांना अभिवादन करणं
आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे तेच कार्य पुढे आपण सर्वांनी पुढे न्यायचं आहे. त्यासाठीच सर्वांना इच्छाशक्ती निर्माण होईल आणि मनामनात देशप्रेम जागृत व्हावं याच्याच उद्देशानं हे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. त्या पद्धतीनं आपण हा राष्ट्रीय सण साजरा केलेला आहे. त्यानिमित्त मी पुनश्च एकदा आपण सर्वांना 75व्या त्या स्वातंत्र्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो.